महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। हाक तुमची साथ आमची। 36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र। उत्तर तुमच्या प्रश्नांचे। केंद्रात असलेल्या भाजप सरकारने केलेल्या डिझेल पेट्रोल गॅस दरवाढीच्या विरोधामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदेशाध्यक्ष माननीय श्री नानाभाऊ पटोले यांच्या आदेशानुसार तसेच अमरावती जिल्हा काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री बबलूभाऊ देशमुख यांच्या सूचनेनुसार दर्यापूर येथील पेट्रोल पंपावर दर्यापूर तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री सुधाकर भाऊ भारसाकळे यांच्या नेतृत्वाखाली आणि जिल्हा परिषद सदस्य व आरोग्य वित्त सभापती श्री बाळासाहेब हिंगणीकर, अमरावती जिल्हा किसान सेलचे जिल्हाध्यक्ष श्री सुनील पाटील गावंडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आंदोलन करण्यात आले। तसेच केंद्रातील भाजप सरकारने केलेल्या डिझेल पेट्रोल गॅस दरवाढीच्या विरोधात तसेच सामान्य जनतेची करत असलेली लूटमार विरोधात नारेबाजी करून निषेध करण्यात आला। यावेळी शहराध्यक्ष श्री ईश्वरभाऊ बुंदेले, ॲडव्होकेट अभिजित देवके, प्रदीप देशमुख, संजय बेलोकर, बबनराव देशमुख, दिलीप गावंडे, शिवानंद चव्हाण, रत्नाकर करुले, अनिल बागडे, विनोद पवार, जम्मू पठाण, पप्पू भोले, दत्ता पाटील कुंभारकर, शिवाजी देशमुख, अमोल धर्माळे, नितीन वानखेडे, रामभाऊ साखरे, इबादत शहा, ॲडव्होकेट निशिकांत पाखरे, सुरेंद्र कडू, अमोल देशमुख, सय्यद रफीक, सागर देशमुख, विलास केने, स्वप्नील कराळे, सिकंदर खान, अंजिम पटेल, प्रमोद इंगळे, प्रेमदास इंगळे, विरू मोहड, इरफान इनामदार, सागर काळे, शुभम उठाळे, विनोद मेश्राम, पवन पाचपोर, सचिन शेलार, नंदू गावंडे, अमर बिसेन, स्वप्नील डोंगर दिवेसह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी अमरावती प्रतिनिधी कैलाश वाकपंजर।